तो हरला तो संपला असं अनेकांच्या बाबतीत म्हटलं जातं, पण हीच माणसं जोरदार कमबॅक करतात. फक्त माणसंच नाही तर पक्षीसुद्धा, अर्थात हरलेला पक्षीसुद्धा कमबॅक करतो. विश्वास नाही बसत, पण हो हे खरं आहे. हा पक्षी म्हणजे पक्ष्यांचा राजा गरुड. आता तुम्ही म्हणाल की राजा म्हटल्यावर त्याला कसली आली आहे कमतरता, त्याला कसले आले त्रास, पण खरंच तसं असतं का? तर काही प्रमाणात हो, पण गरुडाला सुद्धा कधी कधी हार स्वीकारावी लागते. त्याच्याही आयुष्यात अनेकदा अप्स अँड डाऊन्स येतात. गरुडाच्या आयुष्यात होणारा सगळ्यात मोठा बदल हा त्याच्या वयाच्या 40 येतो. आता हे ऐकल्यावर आपण नकळत आपल्या आयुष्याचं गरुडाशी कंपॅरिझन करू लागलो, हो ना? पण आधी गरुडाची स्टोरी तर आपण समजून घेऊया. गरुड जेव्हा त्याच्या 40 प्रवेश करतो तेव्हा त्याची टोकदार नख ही वीक होऊ लागतात. त्याने भक्ष्य पकडणं त्याला अवघड होऊ लागतं. त्याची लांब आणि टोकदार चोच ही वाकते. त्याचे पंख हे वयानुरूप जड झालेल्या पिसांमुळे त्याच्या छातीला चिकटतात. आणि आता या जड झालेल्या पंखांसह त्याला भरारी घेणं अवघड होऊ लागतं. आता या गरुडासमोर केवळ 2 पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे प्राण सोडणं, अर्थात हार मानणं. आणि दुसरा पर्याय म्हणजे बदलाला सामोरं जाणं. बदलाला सामोरं जाणं ही गोष्ट सोपी नसते. या बदलाचा सामना करण्यासाठी त्याला पर्वताच्या टोकावर जावं लागतं. तिथे बसून तो दगडावर आपली चोच आपटत राहतो, ज्याच्यामुळे जुनी चोच निघून जाते आणि त्या जागी नवी चोच जन्म घेते. हा बदल, ही प्रोसेस अत्यंत कष्टप्रद असते. नवी चोच जेव्हा जन्म घेते त्यानंतर तो त्याची जुनी नख काढून टाकतो. तिथे नवी नख वाढू लागतात. त्याची जड झालेली पिसं तो काढून टाकतो. आता तिथे नवी आणि हलकी पिसं येतात. या हलक्या पिसांसह, लांब आणि टोकदार चोचीसह आणि टोकदार नखांसह तो पुन्हा एकदा गरुड भरारी घेतो. आणि पुढची 30 अत्यंत उत्तम आयुष्य जगतो. आपल्याही आयुष्याची अशीच गंमत असते ना. आपण आपल्या कामात खूप उत्तम असतो. एका ठराविक कालखंडात आपल्यासारखे आपणच असं आपल्याला वाटत असतं. जसा तो गरुड पक्ष्यांचा राजा असतो तसे आपणही आपल्या आयुष्याचे राजे असतो. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा माणसाला त्याच्यामधील त्रुटी जाणवू लागतात आणि या त्रुटी त्याच्या कामांवर विपरीत परिणाम करतात. त्यामुळे माणसाचा आत्मविश्वास खालावतो. आपण आता कामाचे राहिलो नाही ही जाणीव घर करू लागते. अशावेळी स्वतःकडे नीट लक्ष देत वयानुरूप स्वतःच्या विचारात, कामात आणि शरीरात योग्य ते बदल करणं गरजेचं असतं. तरच आपल्याला आपलं नवं व्हर्जन सापडतं. मग आपल्याकडे सुद्धा 2 पर्याय असतात. एक म्हणजे हार मानणे, अर्थात या सगळ्यातून बाहेर फेकलं जाणे. आणि दुसरा म्हणजे बदलाला सामोरं जाणे, अर्थात कमबॅक करणे. बदल हा एक भाग. या गरुडाच्याच गोष्टीतली दुसरी शिकवण अशी की अपयश आलं तरी देखील आपण कमबॅक करू शकतो, जसा त्या गरुडाने कमबॅक केला. खरं तर गरुडाची पुन्हा भरारी घेण्याची जी प्रोसेस आहे ती खूप अवघड असते, पण तरीही तो बाउन्स बॅक करायला घाबरत नाही. एकेकाळी गरुडासारखं आयुष्य जगणाऱ्या आपल्याला उर्वरित आयुष्य देखील तसंच जगायचं असेल तर आयुष्याच्या ठराविक टप्प्यांमध्ये योग्य ते बदल आपल्याला करावे लागतात. आणि हरलो तरीही बाउन्स बॅक करता येतो ही शिकवण गरुडाच्या गोष्टीतून आपल्याला मिळते. पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत.